हॅलो फ्रेंड्स, मागच्या पिरियडमध्ये आपण ह्युमन रिप्रोडक्शन हा चॅप्टर सुरू केला. तर ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये बराचसा पार्ट आपण संपवला मागच्या पिरियडमध्ये. त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण घेतलं, म्हणजे रिप्रोडक्शनचे प्रकार आहेत, बेसिक टाईप्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन घेतलं, सेक्शुअल रिप्रोडक्शन घेतलं. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये वेगवेगळे उपप्रकार घेतले, जे की लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये दिसतात, जसं की बडिंग असेल, जेमोल फॉर्मेशन असेल, रिजनरेशन असेल, अशा प्रकारचे उपप्रकार आपण घेतले. आणि त्याचबरोबर आणखीन सेक्शुअल रिप्रोडक्शन दुसरा प्रकार आपण घेतला बेसिक टाईपमध्ये. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मी सांगितलं होतं की द फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल्स एनवॉल्विंग the formation and fusion of the gametes. Here the two individuals take part in the process of reproduction. हे मागच्या पिढीमध्ये सांगितलं त्याप्रमाणे ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये आपण पाहिलं की मेल आणि फिमेल बॉडीमध्ये सेपरेट अशा प्रकारच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स असतात. मेलमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते, फिमेलमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते, अशा प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असतात. त्यामध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पूर्ण पाहिले. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण वेगवेगळे पार्ट्स घेतले, त्याचे फंक्शन्स घेतले. त्याच्यानंतर या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला एक पार्ट आपला शिल्लक होता, तो म्हणजे प्रायमरी गोनॅट्स, ज्याला आपण टेस्टीज असं म्हणतो. या टेस्टीजचे हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर आपल्याला घ्यायचं होतं. वी हॅव टू सी नाउ द हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द टेस्टीज, दॅट इज द ट्रान्सफर सेक्शन ऑफ द टेस्टीज. इफ वी सी, इफ वी ऑब्झर्व इन दिस डायग्राम द ट्रान्सफर सेक्शन ऑफ द टेस्टीज, वी कॅन सी दॅट द टेस्टीज, द आउटरमोस्ट covering of the testes, it is a fibrous connective tissue capsule, and that fibrous connective tissue capsule is called as the tunica albuginea. This capsule is there, that is called as the tunica albuginea, which is a fibrous connective tissue capsule, which is externally covering the testes, protecting the testes. Inner tissue of the testes, that is called the tunica albuginea. Now, this tunica albuginea, it is again externally covered by a peritoneal covering, partial peritoneal covering, that is called the tunica vaginalis. So, tunica vaginalis, it is the outer covering. Inside this, the tunica albuginea is there, and inside this tunica albuginea, the tissue of the testes is there. Now this tissue of the testes in transverse section, this shows the sections of the rounded sections of the seminiferous tubes. Such spherical sections are observed, which are bound into a connective tissue, and these seminiferous tubes, these are actually sites of स्पर्मॅटोजेनेसिस. या ज्या सेमिनिफेरस ट्यूब्स आहेत, या सेमिनिफेरस ट्यूब्स स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिसच्या साईट्स आहेत ज्या सेमिनिफेरस ट्यूब्स मध्ये स्पर्मॅटोझोवाचं, म्हणजे हॅप्लॉइड मेल गॅमेट्स प्रोडक्शनची प्रक्रिया चालते. आणि ती जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात स्पर्मॅटोजेनेसिस. आणि हे स्पर्मॅटोजेनेसिस हा गॅमेटोजेनेसिसचा एक प्रकार आहे. गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस, जी मेल आणि फिमेलमध्ये चालते. गॅमेटोजेनेसिस दोन प्रकारचा असतो, एक आहे स्पर्मॅटोजेनेसिस आणि दुसरं आहे ते ओजेनेसिस, डबल ओ जी ई एन ई एस आय एस. आणि हे ओजेनेसिस फिमेल्स मध्ये या ओवरी मध्ये चालत, अशा चालतं ओवरी मध्ये. तर अशा प्रकारे गॅमेटोजेनेसिस दोन प्रकारचं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, एक स्पर्मॅटोजेनेसिस, दुसरं ओजेनेसिस. मग स्पर्मॅटोजेनेसिस हे या सेमिनिफेरस ट्यूब्स मध्ये चालत. सेमिनिफेरस ट्यूब्स आर बाउंड टुगेदर विथ द कनेक्टिव्ह टिश्यू इन द टेस्टीस, अँड these seminiferous tubules, they show the outermost layer of basement membrane.
प्रत्येक सेमिनिफेरेंटी वेसल सेक्शन पाहिला कण तर आउट ऑफ मोस्ट लेयर हे बेसमेंट मेम्ब्रेनच दिसतं आणि या बेसमेंट मेम्ब्रेन वर रेस्टिंग अशा प्रकारच्या सेल्स एक मध्ये लेयर दिसतं आणि ते जे लेयर दिसतं ते असतं जर्मिनल इपिथेलियल सेल्स. हे लेयर कशात असतं? हे जर्मिनल इपिथेलियल सेल्स लेयर असतं आणि या सेल्स या क्यूबॉइड इपिथेलियमच्या बनलेल्या असतात. क्यूबॉइड इपिथेलियम म्हणजे क्यूब लाईक सेल्स असतात आणि अशा प्रकारे क्यूबॉइड इपिथेलियम सेल्स बनलेले हे जर्मिनल इपिथेलियल लेयर असतं जे बेसमेंट मेम्ब्रेनवर रेस्ट झालेलं असतं आणि अशा प्रकारे हे जर्मिनल इपिथेलियल लेयर आणि बेसमेंट मेम्ब्रेन ह्या सेमिनिफेरस ट्यूबची बाउंड्री बनवतं. इट फॉर्म्स द बाउंड्री ऑफ द सेमिनिफेरस ट्यूब. Now, in between these cuboid epithelial cells, some elongated cells are observed. The pyramid-like cells are observed, and these pyramidal cells, which are the column-like or the elongated cells, are also observed. I draw these cells by this colored chalk. So, these elongated cells, which are pyramid-like cells, these are called as the सर्टोनि सेल्स. या सेल्सला सर्टोनि सेल्स असतं म्हणतात. या स्पेशलाइज्ड सेल्स असतात. प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूबमध्ये या सर्टोनि सेल्स दिसून येतात आणि अशा प्रकारच्या सर्टोनि सेल्स यांना नर्व सेल्स असं सुद्धा म्हटलं जातं. दीज सर्टोनि सेल्स दे प्रोव्हाइड नरिशमेंट एम ओ यू आर आय एस एच एम ए एल टी नरिशमेंट टू स्पोर्म्स स्पर्मॅटोझोआला किंवा ब्लड मेम्ब्रेनला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम हे अशा प्रकारच्या सर्टोनि सेल्स करतात किंवा नर्व सेल्स करतात. त्या व्यतिरिक्त सर्टोनि सेल्स आणखी एक फंक्शन असतं. दीज सर्टोनि सेल्स दे सिक्रिएट वन हार्मोन. दॅट हार्मोन इज कॉल्ड एज दी ए बी पी. ए बी पी मीन्स ए बी पी इज नॉट अ चॅनल बट ए बी पी मीन्स एडेनोसिन बाइंडिंग किंवा म्हणतात अँड्रोजिन बाइंडिंग प्रोटीन. हे जे हार्मोन आहे ए बी पी याला म्हणतात अँड्रोजिन. ए फॉर अँड्रोजिन, बी फॉर बाइंडिंग, पी फॉर प्रोटीन. अशा प्रकारचं हे अँड्रोजिन बाइंडिंग प्रोटीन तयार करण्याचं काम सर्टोनि सेल्स करतात जेणेकरून हे अँड्रोजिन बाइंडिंग प्रोटीन हे एक वेगळ्या प्रकारचं हार्मोन त्या हार्मोनचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. कोणतं हार्मोन ते? टेस्टोस्टेरॉन. इट इज द मेल अँड्रोजिन. टेस्टोस्टेरॉन हे मेल अँड्रोजिन हार्मोन हे विशिष्ट प्रकारच्या सेल्स कडून या टेस्टिस मध्येच असलेल्या सिक्रेट केलं जात असतं आणि या ज्या सेल्स आहेत याला म्हणतात इंटरस्टिशियल सेल्स आर द लेडिंग सेल्स. These interstitial cells are the leading cells. These are endocrine cells. कुठल्या कुठल्या cells क्या? Endocrine cells. In this way, these endocrine cells, they secrete a hormone that is called the testosterone. It is the male androgen. आणि अशा प्रकारचं टेस्टोस्टेरॉन हे अट्रॅक्ट करण्याचं काम हे ए बी पी करतं. अँड्रोजेनिक बाइंडिंग प्रोटीन करतं जे या सर्टोनि सेलमध्ये असतं जेणेकरून अशा प्रकारचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन या कशामध्ये सर्टोनि सेलमध्ये हे जाऊन स्टोर होतं काही प्रमाणामध्ये आणि ते अशा प्रकारचं हार्मोन या स्पर्मॅटोझोआ ज्या या सर्पिसेसला चिकटलेले असतात या स्पर्मॅटोझोआचं पोषण होण्याकरता त्यांचं ऍक्टिव्हेशन होण्याकरता त्यांचं नरिशमेंट होण्याकरता हे टेस्टोस्टेरॉन हार्मोन आवश्यक असतं. म्हणून त्याला म्हणतात अँड्रोजेनिक बाइंडिंग प्रोटीन फॉर स्पर्म मॅच्युरेशन जे अशा प्रकारे सर्पिनी सेल्समध्ये तयार होतं. सर्टोनि सेल्स आणखी एक फंक्शन आहे. दीज सर्टोनि सेल्स दे सिक्रेट वन अनदर सबस्टेंस दैट इज कॉल्ड द इनहिबिन and that inhibin it cuts the secretion of FSH and LH from the pituitary gland by negative feedback. अशा प्रकारचं आणखी एक फंक्शन सर्टोनि सेल्स आहे. तर अशा प्रकारच्या इलॉंगेटेड पिरामिडल सर्टोनि सेल्स या प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूबच्या सेक्शन मध्ये दिसून येतात. त्या व्यतिरिक्त
या अशा प्रकारच्या प्रत्येक सेमी फेस्टिवल मध्ये पुन्हा ही दीज द जर्मन सेल्स ऑफ जर्मन एपिथेलियम एक्चुअली दीज सेल्स दे अंडर नेकोसिस ऑफ स्पर्मेटोजेनेसिस बाय द टाइप ऑफ द सेल डिवीजन दैट इज कॉल्ड द रिडक्शन डिवीजन कोणतं डिवीजन ते रिडक्शन डिवीजन और मियोसिस एम ई आई ओ एस आई एस मियोसिस की रिडक्शन डिवीजन कसा आहे ना अशा प्रकारचे या क्यूबॉडल एपिथेलियल सेल्स जर्मेनल एपिथेलियमच्या या सेमिनिफेरस ट्यूबल मध्ये असलेल्या याचे जे बॉन्ड तयार करतात अशा प्रकारचे या जर्मेनल एपिथेलियल सेल्स या रिडक्शन डिवीजन मध्ये जातात म्हणजे मियोसिस मध्ये जातात आणि मियोसिस की रिडक्शन डिवीजन मधून स्पर्मेटोजेनेसिस मधून त्या स्पर्मेटोजोआ तयार करतात स्पर्मेटोजेनेसिस या प्रोसेस मधून म्हणून अशा प्रकारे प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूबल मध्ये आपल्याला या स्पर्मेटो किंवा स्पर्मेटोजेनेसिसच्या वेगवेगळ्या स्टेजेस दिसतील त्या म्हणजे प्राइमरी स्पर्मेटोसाइट्स सेकंडरी स्पर्मेटोसाइट्स आणि त्यानंतर स्पर्मॅटिड्स आणि या स्पर्मॅटिड्स मेटामॉर्फोसिस होतो काय होतं मेटामॉर्फोसिस आणि मेटामॉर्फोसिस हो अशा प्रकारे राउंडेड स्पर्मॅटिड्स रूपांतर अशा प्रकारे एलॉन्गेटेड मोटाईल अशा प्रकारचा स्पर्म मध्ये होतो म्हणजे हा पेड मेल गॅमेट तयार होतो तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आणि त्यावर या प्रत्येक सेमिफेस्टिवलच्या मध्ये मध्ये अशा प्रकारचे सेल्स किंवा लेडीज सेल्स दिसतात अशा प्रकारचे हे टेस्टिस स्ट्रक्चर असतं या टेस्टिस मेल हार्मोन तयार करतात तर टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप करतं मेल्स मध्ये आणि अशा प्रकारचे हे हार्मोन प्युबर्टी नंतर सिक्रेट केलं जात असतं ह्युमन मेल्स मध्ये तर अशा प्रकारे या टेस्टिसचा ट्रान्सफर सेक्शन दिसतो आणि त्यानंतर पुढे जायचं आपल्याला याच्यानंतर नऊ वी हॅव कंप्लीटेड the complete male reproductive system and its parts अशा प्रकारे गोनॅड मेल गोनॅडचे टेस्टिसचं सेक्शन आपण संपवलं आणि त्याबरोबर त्याचे हार्मोन सुद्धा पाहिले त्यानंतर आपल्याला फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी करायची आहे